भाडेकरूंनी भाड्याने खोली घेतली पण ते काही काम करत नव्हते. पण त्यांच्याकडे कामानिमित्त अनेक जण येत होते. जेव्हा पोलिसांनी त्यांच्या खोलीवर धाड टाकली तेव्हा घर मालकासह पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. तर विद्यानगर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खोली 4 जण भाड्याने राहत होते. सुरुवातीला स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली होती की इतर राहणारे तरुण काही काम करत नाहीत पण त्यांच्या घरी काही दिवसात ऑनलाईन डिलिव्हरी देणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ असते. काय काम करतात, कोण आहेत याची माहिती कुणालाही नाही. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर 10 दिवस पोलिसांनी रेकी केली. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत चौघांना अटक केली. त्यांच्याजवळ आढळलेल्या साहित्यावरून ते सायबर गुन्हेगारी करत असल्याचं समोर आलंय. या 4 जणांकडे हायटेक मॉडिफाईड कॉम्प्युटर सिस्टीम, लॅपटॉप, राऊटर, 2 हेडफोन, 2 इयरबड, 3 आयफोन, इतर स्मार्टफोन, 7 डेबिट क्रेडिट कार्ड, 2 कोटीहून जास्त लोकांचा सोशल मीडिया युजर नेम, पासवर्ड सह आधार कार्ड डेटाही आढळला आहे. DCP नॉर्थ राशी डोंगरा यांनी सांगितलंय की अटक करण्यात आलेल्या 4 जणांनी कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करून पैसे कमावले. धक्कादायक म्हणजे अटक केलेले चौघेही फक्त 12वी पास आहेत. त्यांनी बिहार, तेलंगणा, तांडा इथं सायबर गुन्हेगारांशी संपर्क करून हॅकिंग शिकलं. त्यानंतर सायबर टेक्नॉलॉजी एक्सपर्ट बनले आणि सायबर फसवणूक सुरू केली.